नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलाला या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजेच उलाला हे कीटकनाशकामध्ये कोणकोणते घटक आहेत, त्याचबरोबर हे कोणकोणत्या किडींचे नियंत्रण करते आणि याचे वापराचे प्रमाण काय आहे, किंमत कंपनीने कशी सांगितली आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकावर फवारण्यासाठी हे चालते, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. चला तर मग आता सुरुवात करूया. मित्रांनो, उलाला हे UPL कंपनीचे औषध आहे. उलालामध्ये क्लोनिकामिड 50% हा घटक असतो. हे कीटकनाशक आपण कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, अंगूर, टमाटे, मिरची, गहू अशा विविध प्रकारच्या पिकावर फवारू शकता. आता बघूया मित्रांनो, आपण उलालामुळे कोणकोणत्या किडींचे नियंत्रण करू शकतो. तर मुख्य रूपाने जे रस शोषक किडे असतात, जसे की थ्रिप्स, पांढरी माशी, मावा, अशा सगळ्या प्रकारच्या रस शोषक किडींचे नियंत्रण उलाला करत असते. मित्रांनो, आता बघूया याचे प्रमाण किती घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, 15 लिटर पाण्यात 5 ते 6 ग्रॅम फवारण्याची शिफारस केली जाते. म्हणजेच प्रति एकरी 150 लिटर पाण्यात आपण 50 ते 60 ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता. मित्रांनो, आता बघूया किंमत काय आहे याची. तर मित्रांनो, 30 ग्रॅमची पॅक आपल्याला 260 ते 280 रुपयापर्यंत भेटून जाते. त्या हिशोबाने आपल्याला एकरी 500 ते 550 रुपयापर्यंतचा खर्च येऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अवश्य करा आणि काही माहिती कळली नसल्यास कमेंट करून विचारा. आणि अजून जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला